हुतात्मा चौकामध्ये शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन केलं आहे। धुळ्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी हुतात्मा चौकात जल आंदोलन केलं आहे। जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याची माहिती आहे। तर कुठलीही पूर्व परवानगी आंदोलनासाठी घेतलेली नव्हती, त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। दरम्यान या आंदोलकांची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकताय साम टीव्हीच्या माध्यमातून। शेतकरी इथं आंदोलन करताना दिसतात आणि पाण्यासाठी ते आंदोलन करत होते। याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सूरज, काय सांगाल, हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय, शेतकरी पाण्यासाठी आंदोलन करत होते, काय अपडेट्स आहेत या आंदोलनाविषयीचे? नक्कीच, या ठिकाणी थोड्याच वेळात मुख्यमंत्री हे दाखल होतील हुतात्मा चौकात। मात्र त्यापूर्वी धुळ्यातल्या साकोरा जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि यासोबतच माझ्यासोबत त्यांचं प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार प्राचार्य शरद पाटील देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, नेमकं कशासाठी आंदोलन? साक्री तालुक्यातला लाटीपाडा प्रकल्प आहे, या प्रकल्पाच्या एक उजवा कालवा म्हणून आहे, त्या कालव्यातनं 5 गावांना पाणी मिळणार आहे आणि म्हणून प्रकल्पाला प्रकल्पातलं पाणी गेल्या 42 वर्षात शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणून 40 वर्षापासूनचा संघर्ष आता आंदोलनात त्याचं रूपांतर झालं आहे। जलसंपदा विभाग आणि तापी पाटबंधारे विभागाच्या आळशीपणामुळे या सगळ्या शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे। आज हुतात्मा स्मारकावर आदरणीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आणि हुतात्म्यांना अभिवादन करून हे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात होते आणि दुर्दैवाने या ठिकाणी पोलीस आणि प्रशासनामध्ये आंदोलकांमध्ये थोडा गैरसमज झाल्यामुळे माननीय पोलीस महोदयांनी या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना अटक केलेली आहे, आझाद मैदानावर त्यांना नेलेलं आहे आणि त्यांनी आता अन्नत्याग आंदोलन आता सुरू केलेलं आहे। नक्कीच, खरं तर आपण पाहतोय की अन्नत्याग आंदोलन हे शेतकऱ्यांकडनं सुरू करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वीच हुतात्मा चौकात या शेतकऱ्यांकडनं आंदोलन झालेलं होतं आणि तर मुख्यमंत्री थोड्याच वेळात येणार आहेत, त्यांना देखील आता प्राचार्य शरद पाटील जे माजी आमदार आहेत ते निवेदन देऊन त्या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष वेधणार आहेत। त्यामुळे काही काळासाठी इथे तणावदर्शक वातावरण होतं, मात्र पोलिसांनी आता शेतकऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि परिस्थिती ही नियंत्रणात असल्याचं सांगितलं जातं। निश्चितच सूरज, तुमच्याकडून याविषयीची अपडेट आपण घेत राहणार आहोत। आता अन्नत्याग आंदोलन या शेतकऱ्यांनी सुरू केलंय, मुख्यमंत्री ज्याशी काय चर्चा करतात, तोडगा निघतो का आणि पाणी या शेतकऱ्यांना मिळतं का ते पाहावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या माहितीसाठी।